माझं नाव सुरेश मुकुंद सुतार, मुक्काम तुर्केवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आज आमच्या शेतामध्ये ओमसाई या भाताची लागवड सुरू आहे. यासाठी RCF कंपनीने दिलेलं हे बायोलॉजी जैविक लिक्विड आहे. हे जे आपण जे NPK खत घालतो कुठल्याही प्रकारचं असेल त्याच्या फिक्सेशनसाठी हे जे मदत करतं त्याच्यासाठी याचा मी आज लागवडीसाठी उपयोग करणार आहे. याचा वापर प्रक्रिया अशी आहे की हे जे बायोला औषध आहे हे 1 लिटर पाण्यामध्ये 20 ml मिक्स करायचं आहे. त्यानंतर जो आम्ही भाताचं जे तरू काढलेलं आहे हे याच्यावर त्या मिश्रणामध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवणार आहे आणि त्यानंतर याच्या आम्ही दोरीच्या सहाय्यानं माणसांची मदत घेऊन आम्ही याच्यासाठी रोप लागवड करणार आहे. धन्यवाद. तर कंपनीने सांगितलेल्याप्रमाणे या पद्धतीनं आपण आता हे जे बायोला औषध आहे पहिल्यांदा आम्ही या बुट्टीमध्ये जवळपास 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आम्ही जे दिलेलं औषध आहे बायोला हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे काठीच्या सहाय्याने असं प्रमाणे पाण्यामध्ये हे मिक्स करून चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बियाणं आम्ही पेरलेलं होतं त्याचा जो तरू मिळालेला आहे हा या पद्धतीने आम्ही या मिश्रणामध्ये 15 ते 20 मिनिटं बुडवून ठेवणार आहोत आणि त्यानंतर याची दोरीच्या सहाय्याने लागवड करणार आहोत.